हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उद्योगमंत्री आणि ज्यांच्या आग्रहामुळे हा कार्यक्रम मी स्वीकारला ते आमचे मित्र श्री उदय सामंतजी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि तेही कोकणाचे सुपुत्र आहेत असे रवी चव्हाणजी, लोकप्रिय खासदार सन्माननीय सुनील तटकरेजी, लोकप्रिय आमदार श्री योगेश कदमजी, माजी आमदार विनय नातूजी, माजी आमदार बाळमानेजी, माजी आमदार प्रमोद जठारजी, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, श्री किरण सामंत, श्री राजेश सावंत, श्री राहुल पंडित, श्री केदार साठे, आमचे जेलचे डीजी अमिताभ गुप्ताजी, श्री मधुकर पांडे, श्री संजय दराडे, श्री धनंजय कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, कीर्तिकुमार पुजारी, किरण कोंडाळ या ठिकाणी उपस्थित. म्हणजे रत्नागिरीच्या जेलला व्हिजिट करायला गेलो नाही, पण आज तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी नेलं आणि ती जी काही कोठरी आहे, म्हणजे मी अंदमानची काल कोठरी पाहून आलो पण रत्नागिरीची पाहायची होती ती पाहण्याचा योग आज आला, त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासून आभार मानतो. आज आपण नवीन या ठिकाणी पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आणि आमच्या सेवा निवासस्थानाचं भूमिपूजन केलं आहे. उदय सामंतजींनी सांगितलं की मागच्या काळात ज्या सरकारमध्ये ते होते तेव्हा आश्वासनही मिळालं, घोषणाही झाली, त्यांनी सगळ्यांना सांगितलं की झालं, पण नंतर लक्षात आलं काहीच झालं नव्हतं आणि म्हणूनच ते आमच्यासोबत आले, कारण पूर्वी अशाच घोषणा व्हायच्या, काही व्हायचंच नाही. आणि म्हणून उदयजी असतील, तटकरेजी असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला की चला आता एकत्रितपणे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आपण काम करूया आणि केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष काम काय असतं हे जनतेला आपण दाखवूया. आणि नवीन सरकार तयार झाल्याबरोबर आपण याकरता निधी देखील दिला, त्याचं टेंडरही झालं, आज कामाचं भूमिपूजन आपण करतो आहे आणि लवकरच हे काम देखील या ठिकाणी पूर्ण होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.